नमस्कार मित्रांनो घरकुल योजना दोन हजार तेवीस चोवीस मध्ये ज्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत अशा मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची यादी जर पाहायची असेल घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अवघ्या दोन मिनिटाच्या आत तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला घरी बसल्या यादी दे पाहता येणार आहे ही यादी कशा पद्धतीनं पाहायची या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनल चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये पी एम ए वाय झी डॉट एन आय सी डॉट इन या नावाने सर्च करून घ्यायचंय सर्च केल्यानंतर तुम्हाला हा पेज ओपन झालेला दिसेल म्हणजे पहिली वेबसाईट तुम्हाला दिसेल त्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजे भारत सरकारचा जो अधिकृत पोर्टल आहे घरकुल योजनेचा तो ओपन झालेला दिसेल या पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी बघा मी बाण मारत आहे थ्री डॉट दिसत आहेत म्हणजे तीन रेषा दिसत आहेत त्याला क्लिक करा क्लिक केल्यानंतर आवास सॉफ्ट नावाचा एक ऑप्शन दिसत आहे दुसऱ्या नंबरला त्याला इथं क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर डाटा एंट्री रिपोर्ट एपटीओ ट्रॅकिंग दोन नंबरचा रिपोर्ट नावाचा ऑप्शन आहे त्याला क्लिक करा त्याला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दुसरा पेज ओपन झालेला दिसेल या पेजमध्ये तुम्हाला अनेक फोल्डर दिसतील सर्वात खाली यच नावाचा फोल्डर आहे सोशल ऑडिट रिपोर्ट यामध्ये बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन नावाचा ऑप्शन आहे एक नंबरचा त्याला इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर फिल्टर फिल्टरमध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचं जो काही राज्य आहे तो राज्य सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला काही बाबी या ठिकाणी सिलेक्ट करत जायचे आहेत लाईव्ह पूर्ण मी या ठिकाणी दाखवत आहे व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला पण सर्व पाहायचं आहे कुठेही माहिती इथं मी गॅप दिली नाही त्यानंतर तुमचा जिल्हा निवडून घ्या त्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे तो तालुका सिलेक्ट करून घ्या त्यानंतर परत तुम्ही ज्या ग्रामपंचायतीतून आहात ती ग्रामपंचायत इथं सिलेक्ट करायची आहे ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं वर्ष निवडायचं आहे आता इथं अनेक लाभार्थी इथं गोंधळ करत आहेत बावीस तेवीस किंवा तेवीस चोवीसला सिलेक्ट करत आहेत मित्रांनो तेवीस चोवीसला शक्यतो सिलेक्ट करू नका तुम्हाला इथं डाटा तेवीस चोवीसचा दिसणार नाही नो no डाटा फाउंड म्हणून दिसेल त्यासाठी दोन हजार बावीस तेवीसला सुद्धा सिलेक्ट करू नका आणि तेवीस चोवीसला सुद्धा सिलेक्ट करायचं नाही या दोन्ही वर्षाला सिलेक्ट करायचं नाही करायचं आहे तर तुम्हाला कुठं सिलेक्ट करायचं आहे दोन हजार एकवीस बावीस याला इथं सिलेक्ट करायचे आहे यामध्ये तुमची जी काही नवीन यादी आहे ती देण्यात आली आहे बावीस तेवीस तेवीस चोवीसला सिलेक्ट करायचं नाही ध्यानाटिवा अनेक लाभार्थी या ठिकाणी तेवीस चोवीस सिलेक्ट करत आहेत नो डाटा फाउंड दाखवत आहे त्यानंतर तुम्हाला ज्या योजनेतून तुम्ही घरकुलसाठी अर्ज केला आहे सर्व योजना या ठिकाणी दिसणार आहेत केंद्र शासनाच्या योजना आणि राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत सर्व योजना तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत यामधून तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे यामध्ये शबरी आवास योजना असेल पारदी आवास योजना असेल रमाई आवास योजना असेल यशवंत चव्हाण मुक्त वसाहत योजना असेल यशवंत चव्हाण योजना असेल अशा भरपूर अशा योजना आहेत आपण प्रधानमंत्री आवास योजना एक नंबरला सिलेक्ट करूया त्यानंतर तुम्हाला इथं खाली जो कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा भरायचा आहे अठ्ठावीस प्लस साठ तुम्हाला इथं मायनस कधी येऊ शकतो कधी प्लस येऊ शकते म्हणजे कधी वजा येते कधी बे कधी बेरीज येते दोन्ही पेकाचा उत्तर त्या खाली द अन्सर इज या डब्यामध्ये टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे मी आता आता उत्तर टाकलेला आहे उत्तर टाकल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या गावाची जी काही यादी आहे ती यादी ओपन झालेली दिसेल सिक्युरिटीसाठी मी काही भाग या ठिकाणी ब्लर करत आहे तुम्हाला तुमच्या गावाचा पूर्ण डाटा दिसणार आहे धानाटिवा सेक्युरिटीसाठी मी ते ब्लर केलेला आहे आता इथं डाउनलोड एक्सेल किंवा डाउनलोड पी डी एफ दोन फाईली तुम्हाला इथं डाउनलोड करता येईल डाउनलोड पी डी एफ यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये एक पी डी एफ डाउनलोड झालेली दिसेल परत एकदा डाउनलोडचा ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड एक पी डी एफ स्वरूपामधली फाईल डाउनलोड झालेली दिसेल आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स दिसणार आहे बघा या ठिकाणी आलेली आहे किती लाभार्थ्यांचे घरकुल तुमच्या गावामध्ये मंजूर झाले होते सर्व लाभार्थ्यांचे नावे दिसलेली आहेत आणि नवीन जे लाभार्थी ऍड झालेले आहेत ते लाभार्थी सुद्धा याच ठिकाणी असणार आहे तुम्हाला दाखवतो ध्यानात शँक्शन डेट आणि तुम्हाला मंजुरी किती मिळालेली आहे की घरकुलसाठी शँक्शन अमाऊंट किती आहे आणि शँक्शन डेट काय आहे हे समजून घ्या त्यानंतर इन्स्टॉलमेंट तुम्हाला किती मिळालेले आहेत हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे आता एक नंबरला शँक्शन डेट शँक्शन अमाऊंट आणि इन्स्टॉलमेंट आता ध्यानात ठेवा इथं तारीख आहे बघा तारीख समजून घ्या नवीन जे लाभार्थी ऍड झालेले आहेत ते लाभार्थी सुद्धा दोन हजार आपण वीस एकवीसला सिलेक्ट केलेला आहे परंतु याच्यामध्ये बावीस तेवीस दिसत आहे म्हणजे याच ठिकाणी यादी तुम्हाला पाहता येणार आहे अपडेट यामध्येच होणार आहे एकवीस एक दोन हजार तेवीस आपण आता पाहिलं त्यानंतर पाच एक दोन हजार तेवीस सुद्धा यामध्ये आहे अजून काही लाभार्थी या गावाचे आहेत का, का पाहूया आपण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ऍड करण्यात आलेले मित्रांनो अशा पद्धतीने घरी बसल्या सर्व डाटा तुम्हाला पाहता येणाऱ्या इन्स्टॉलमेंट आतापर्यंत किती हप्ते मिळालेले आहेत सर्व डिटेल्स पहा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि तुमच्या गावाची यादी पद्धतीने पाहून घ्या अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे सिक्युरिटीसाठी मी काही भाग ब्लर करण्यात आलेला आहे किंवा केलेला आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र